देशभरातल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनात सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा यावर चर्चा झाल्याची पंतप्रधानांची माहिती. अनिवासी भारतीयांसाठी भारतात मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनेक संधी उपलब्ध, सुषमा स्वराज. निवडणूक रोखे यंत्रणेमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता येईल, केंद्रीय वित्तमंत्री. मुंबईतल्या कमला मिल आग प्रकरणात मोजोस बिस्त्रो या पबचा एक मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. तोट्यात जाणाऱ्या बँकांसाठी सरकारकडे पैसा, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही, शरद पवार यांची टीका. केपटाऊन क्रिकेट कसोटीत 3rd दिवशीच्या खेळाला पावसामुळे विलंब. आणि उत्तर भारतात थंडीची लाट, बिहारमध्ये 26 जणांचा मृत्यू, राज्यातही अनेक भागात थंडीचा कडाका, नाशिकमध्ये पारा 8 अंशांवर. नमस्कार, 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. पाहूया बातम्या विस्तारानं. देशभरातल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनात देशभरातील सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा यावर चर्चा झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. आज ग्वाल्हेरजवळ टेकनपूर इथं सुरू असलेल्या संमेलनाला पंतप्रधानांनी संबोधित केलं. सुरक्षा साधनांबाबतही सखोल उहापोह झाल्याचं ते म्हणाले. बीएसएफ अकादमीच्या 5 नवीन इमारतींचं उद्घाटनही केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. या संमेलनात सायबर सुरक्षा, दहशतवाद, समाज माध्यमं आणि कट्टरतावादाचा युवा पिढीवर पडणारा प्रभाव इत्यादी मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित आहे. सर्व राज्य आणि केंद्रीय पोलीस दलाचे 250 हून अधिक पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक या संमेलनाला उपस्थित आहेत. या संमेलनाच्या उद्या होणाऱ्या समारोप सोहळ्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. भारतात अनिवासी भारतीयांसाठी अनेक संधी उपलब्ध असून मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया यासारखे उपक्रम भारतात होत आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितलं. त्या आज सिंगापूर इथं अनिवासी भारतीयांना संबोधित करताना बोलत होत्या. भारतीयांनी मेहनत करून आपलं स्थान निर्माण केलं आहे, असं त्या म्हणाल्या. मुझे 3 बातें प्रवासी भारतीयों के बारे में हर जगह सुनने को मिली. पहली, भारतीय बहुत अच्छा पड़ोसी होता है, भारतीय बहुत मेहनती इंसान होता है, और तीसरी, भारतीय कानून कायदा मानने वाला व्यक्ति होता है. हिंदुस्तानी ने मेहनत को अपनी पहचान बनाया. हर भारतीय के दिल में एक धड़कन, एक बीट हिंदुस्तान. जेव्हा अनिवासी भारतीय संकटात असतात तेव्हा भारतीय दूतावास त्यांना तात्काळ सहाय्य करतात, असं त्या म्हणाल्या. जगात भारताचं श्रेष्ठत्व वाढत आहे, भारतात संपूर्ण परिवर्तन होत आहे, असं त्यांनी सांगितलं. या सरकारच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाचा चेहरामोहरा बदलला असल्याचं त्या म्हणाल्या. निवडणूक रोखे यंत्रणेमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता येईल, असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय पक्षांना देणग्या मिळण्याची प्रक्रिया स्वच्छ होईल, असं जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर म्हटलं आहे. राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठी धनादेश अथवा ऑनलाईन पेमेंट हा सर्वात उत्तम पर्याय आहे, असं सांगत यामुळे परिस्थिती बदलणार असल्याचं ते म्हणाले. देणगी देऊ इच्छिणारी व्यक्ती स्टेट बँकेकडून निवडणूक रोखे खरेदी करू शकेल. राजकीय पक्षाला विवरणपत्रात निवडणूक रोख्याद्वारे मिळालेल्या देणगीची रक्कम जाहीर करावी लागणार आहे. याआधी राजकीय पक्षांना रोख चलनाच्या स्वरूपात निधी दिला जात असे. निधी देणाऱ्याचं नाव आणि किती निधी दिला गेला याबाबतही गुप्तता पाळण्यात येत असल्यामुळे अनेकदा अवैध मार्गानं मिळालेला पैसा या निधीसाठी वळवला जाण्याची दाट शक्यता होती. ही संपूर्ण पद्धतच अपारदर्शक होती, त्यामुळे ही नवी पद्धत सुरू करण्यात येत असल्याचं जेटली म्हणाले. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून निवडणूक रोख्यांची विक्री करण्यात येणार असून त्याची मुदत 15 दिवसांची असेल, अशी घोषणा वित्तमंत्र्यांनी गेल्याच आठवड्यात केली आहे. मुंबईतल्या कमला मिल्स कंपाऊंड आग प्रकरणी मोजोस बिस्त्रोचा एक मालक युग पाठक याला मुंबईतल्या भोईवाडा न्यायालयानं 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. त्याला काल अटक करण्यात आली होती. पोलिसांनी काल मोजोस बिस्त्रो या पबच्या मालकांविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. कमला मिल कंपाऊंडमधली आग सर्वप्रथम मोजोस बिस्त्रो पबला लागल्याचं अग्निशमन दलाच्या अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
तोट्यात जाणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज भाजपा सरकारवर केली. सोलापूर जिल्ह्यात अकलूज इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. सरकारनं तोट्यातल्या राष्ट्रीयकृत बँकांना 15 दिवसांपूर्वी 80,000 कोटी रुपये दिले असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकार राबवत असलेल्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला असून देशाचा विकासदरही घसरला आहे, ही बाब चिंताजनक असल्याचं ते म्हणाले. सरकारनं आणलेली नवी करप्रणाली आणि विमुद्रीकरणाचा निर्णयही या सगळ्याला कारणीभूत असून याचे दुष्परिणाम येत्या काही काळात दिसतील असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. याकडे पवार यांनी लक्ष वेधलं. भीमा कोरेगाव प्रकरणावर बोलताना त्यांनी यात घटनेमुळे दोन्ही समाजांचं नुकसान झालं असून ही घटना पूर्वनियोजित होती अशा प्रवृत्तीला वेळीच आवर घालण्याची गरज व्यक्त केली. नक्की वातावरण कोणी तयार केलं हे काही एका दिवसात होत नाही, महिना दोन महिने एक वातावरण तयार करण्याची खबरदारी काही प्रवृत्तीने घेतली. त्या प्रवृत्ती कोण होत्या हे सगळं शोधून काढलं पाहिजे आणि याला आवर घालून महाराष्ट्र सामाजिक प्रश्नावर फुले आंबेडकरांच्या विचाराचा शाहू महाराजांच्या विचाराचाच राज्य आहे हे पुन्हा प्रस्थापित केलं पाहिजे. हिंदू समाजाला कोणत्याही भेदांचा आधार न घेता एकतेच्या धाग्यात गुंफणं हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुख्य उद्देश आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी सांगितलं. संघाच्या कोकण प्रांताच्या वतीनं आज मुंबईसह संपूर्ण कोकणात हिंदू चेतना संगम या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गोवंडी इथं आयोजित कार्यक्रमात इंद्रेश कुमार प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. 270 हून अधिक ठिकाणी आज हा कार्यक्रम झाला. यावेळी संघाचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात 17 ठिकाणी सज्जन शक्ती सर्वत्र हे सूत्र घेऊन कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुशील वाघधरे, आनंद मराठे, अनिरुद्ध देशपांडे, मनोहर पंडित आणि हजारोंच्या संख्येनं स्वयंसेवक उपस्थित होते. समाजातल्या सज्जनशक्तीला एका सूत्रात बांधून हिंदू हितासाठी कार्यविस्तार अशी भूमिका या कार्यक्रमामागे आहे. कणकवली इथं कणकवली तालुका हिंदू चेतना संगम कार्यक्रम झाला. केवळ शाखा चालवणं हे संघाचं कार्य नसून संघाच्या माध्यमातून शेकडो सामाजिक कार्यही केली जातात असे विचार यावेळी मांडण्यात आले. डॉक्टर सुभाष दिघेड, अॅडव्होकेट उमेश सावंत तसंच सुदेश राणे आदी यावेळी उपस्थित होते. सामाजिक सलोखा आणि लोकप्रबोधन या उद्देशानं अहमदनगरमध्ये आज स्नेहालय संस्थेचा युवा निर्माण उपक्रम आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे पथनाट्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत इगतपुरीमधल्या केपीजे महाविद्यालयानं प्रथम, पुण्यातल्या महात्मा फुले विद्यालयानं द्वितीय तर अहमदनगर इथल्या प्रेमराज सारडा महाविद्यालयानं तृतीय क्रमांक पटकावला. अहमदनगरमधल्या 8 विविध चौकात ही पथनाट्य सादर करण्यात आली. यात 130 कलाकार सहभागी झाले होते. या कार्यक्रमासाठी राजीव गुजर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पथनाट्य स्पर्धेला नगरकरांनी भरभरून दाद दिली. समाज प्रबोधनाच्या उद्देशाने हे संपूर्ण सादरीकरण होत आहे. समाजातील वेगवेगळे विषय म्हणजेच वाढता जातीयवाद व धर्मवाद, मुली व महिलांवर होणारे अत्याचार आणि तरुणाला लागलेले मोबाईलचे व्यसन, ह्या तिन्ही गोष्टींचा एक संलग्न असा विषय आहे समाजाशी. आता सध्याचा जो काही समाज ज्या दिशेने भरकटत आहे, तर या सगळ्या सामाजिक विषयांवर कुठेतरी कोणते कोणते प्रश्न त्याला सामोरे जावे लागतात आणि त्याच्यावर उपाय काय, या सगळ्यांच्या सादरीकरणासाठी या पथनाट्य स्पर्धेचे आयोजन केले गेलेले आहे. देशात जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे, मात्र येथील केळी उत्पादक अजूनही पारंपरिक पीक पद्धतीत अडकला आहे. बदल ही काळाची गरज असून नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावं असं आवाहन तामिळनाडूतल्या त्रिची इथल्या राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या संचालक डॉ एस उमा यांनी केलं. जळगाव इथं भारतीय कृषी संशोधन परिषद आणि राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रानं आयोजित केलेल्या निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी हायटेक तंत्रज्ञान या परिसंवादाचं उद्घाटन डॉ उमा यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. त्रिची इथल्या अधिकाऱ्यांनी केळी संदर्भातील हायटेक तंत्रज्ञान विषयक सविस्तर मार्गदर्शन केलं. डॉ उमा यांनी निर्यातक्षम केळी संबंधात मार्गदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ डॉ के बी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
जग हे वैश्विक खेळ झालं असल्यामुळे साहित्यिकांनी या वैश्विक खेळाचा भाग होऊन लिहावं असं आवाहन बडोदा इथं होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलं. उस्मानाबाद इथं साहित्य परिषदेनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवलेखकांनी देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत प्रवास करून अनुभव घ्यावा आणि लिखाणाच्या कक्षा रुंदावाव्यात असं ते म्हणाले. समाजव्यवस्थेमध्ये दबलेल्यांचा आवाज साहित्यिकांच्या लेखणीतून उमटावा तसंच आधुनिक समाजाच्या निर्मितीसाठी साहित्यिकांनी लिखाण करावं असंही देशमुख यांनी सांगितलं. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्रीकांत देशमुख तसंच विधिमंडळ वार्ताहर संघाचा पुरस्कार मिळालेले सुहास सरदेशमुख यांचा सत्कार करण्यात आला. उस्मानाबादवासियांतर्फे देशमुख यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. गुलाबी थंडीच्या सुखद वातावरणात मुंबईतल्या संगीतप्रेमी रसिकांना पहाटेच्या रागांच्या बंदिशा ऐकण्याची सुवर्णसंधी आज प्राप्त झाली. ज्येष्ठ सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांची स्पिरिच्युअल मॉर्निंग ही सरोदवादन मैफल आज पहाटे गेटवे ऑफ इंडिया इथं रंगली. त्यावेळी अमजद अली खान यांचे पुत्र अमान आणि आयान अली यांनीही रसिकांनी आपल्या सरोदवादनानं मंत्रमुग्ध केलं. तबलावादक विजय घाटे यांनी दिलेली साथ प्रेक्षकांच्या कौतुकाची थाप मिळवून गेली. राज्य सरकारचा सांस्कृतिक विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि पंचम निषाद क्रिएटिव्ह यांनी आयोजित केलेली ही मैफल सर्वांसाठी खुली होती. उस्ताद अमजद अली खान यांनी 7 वर्षांनंतर प्रथमच मुंबईत म्युझिक कॉन्सर्टमध्ये आपली कला सादर केली. बहुतेक वेळा संगीताचे कार्यक्रम संध्याकाळी सादर केले जात असल्यानं रसिकांना पहाटेच्या रागांमधल्या चीजा ऐकता येत नाहीत, त्यामुळे आजच्या मैफिलीचं आयोजन केलं होतं असं उस्ताद अमजद अली खान यांनी सांगितलं. नाशिकमध्ये 5वी राष्ट्रीय MVP मॅरेथॉन स्पर्धा हरियाणाच्या करण सिंग यानं नवा विक्रम स्थापन करून जिंकली आहे. 42 किलोमीटरचं अंतर 2 तास 22 मिनिटं आणि 39 सेकंदात पार करून नवा विक्रम स्थापन करून 1 लाखांचं पारितोषिक त्यानं पटकावलं आहे. महाराष्ट्राच्या किशोर गव्हाणेला द्वितीय तर अभिमन्यू एस कुमार याला 3रा क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. चांदवड तालुक्यातले लष्कराचे जवान आणि ऑलिम्पिक रोईंगपटू दत्तू भोकनळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नाशिकमधल्या कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता देशभरातले धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. यामध्ये सैन्य दलातल्या धावपटूंचा मोठा सहभाग होता. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित पहिल्या सोलापूर आंतरराष्ट्रीय अर्धमॅरेथॉन स्पर्धेला आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून सुरुवात झाली. गो ग्रीन या थीमवर ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सोलापूरकरांसोबतच राज्य आणि देशभरातले तसंच केनिया, मागोदिया आणि दक्षिण आफ्रिकेतले पुरुष आणि महिला खेळाडू सहभागी झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आज भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. जिल्हाधिकारी डॉ अभय महाजन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. या स्पर्धेत जिल्ह्यातले 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते. 10 किलोमीटर गटात निकेतन पालवेनं, 5 किलोमीटर गटात अक्षय शिंदे तर 3 किलोमीटर गटात नेहा खान या विद्यार्थिनीनं प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल 79 वर्षाचे वृद्ध डॉ पांडुरंग झगडे यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. अकोल्यातही आज शहर पोलीस ठाणे आणि अकोट युवा वाक्यथानच्या वतीनं आज सकाळी भव्य एकता दौडीचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्व जातीधर्माच्या लोकांना एकत्र आणून एकमेकांबद्दल विश्वास वाढीला लागावा यासाठीचा हा उपक्रम आयोजित केला होता.
केपटाऊन इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. कसोटीचा कालचा दुसरा दिवस भारतासाठी फारसा चांगला ठरला नाही. 7-92 अशी दयनीय स्थिती असताना भारतीय संघ 100 धावांपर्यंत मजल मारेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यानं भुवनेश्वर कुमार याच्या साथीनं उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन करत 8व्या गड्यासाठी 99 धावांची भागीदारी केली. त्यामुळेच भारताला 209 धावांपर्यंत मजल मारता आली. हार्दिक पंड्यानं 95 चेंडूत 14 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं 93 धावांची झुंजार खेळी केली. भारतातर्फे अन्य एकाही फलंदाजाला फारशी चांगली धावसंख्या उभारता आली नाही. चेतेश्वर पुजारा 26 तर भुवनेश्वर कुमार 25 धावा करून तंबूत परतले. काल डाव संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 142 धावांची आघाडी घेतली होती. दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर एडिन मार्करान 34 तर डीन एल्गर 35 धावा करून तंबूत परतले. काल दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकात 2-65 धावा केल्या होत्या. उत्तर आणि पूर्व भारतात बहुतांश भागात आजही थंडीची लाट कायम आहे. दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असून एकट्या बिहार राज्यात थंडीमुळे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 12 जणांचा मृत्यू हा समस्तीपूर, मुझफ्फरपूर आणि पूर्व चंपारण या 3 जिल्ह्यात झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात आज नाशिक इथं 8 अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईसह ठाण्यातही आज दिवसभर वातावरण थंड आहे. ठाणे जिल्ह्यात ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला आहे. बीड आणि लातूरमध्येही तापमान 12 अंशांपर्यंत घसरलं आहे. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. तापमान 0 अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 28 आणि किमान 14, नागपूर 28 आणि 11, पुणे 28 आणि 11, औरंगाबाद 28 आणि 12, नाशिक 28 आणि किमान तापमान 8 अंश सेल्सिअस, कोल्हापूर 28 आणि 16, 29 आणि 16 रत्नागिरी, सोलापूर 31 आणि 14 आणि अमरावती कमाल तापमान 28 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. देशभरातल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या वार्षिक संमेलनात सुरक्षा आणि पोलीस यंत्रणा यावर चर्चा झाल्याची पंतप्रधानांची माहिती. अनिवासी भारतीयांसाठी भारतात मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया अंतर्गत अनेक संधी उपलब्ध, सुषमा स्वराज. निवडणूक रोखे यंत्रणेमुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या निधीमध्ये पारदर्शकता येईल, केंद्रीय वित्तमंत्री. मुंबईतल्या कमला मिल आग प्रकरणात मोजोज बिस्रो पबचा एक मालक युग पाठकला 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. तोट्यात जाणाऱ्या बँकांसाठी सरकारकडे पैसा, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाही, शरद पवार यांची टीका. केपटाऊन क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द. आणि उत्तर भारतात थंडीची लाट, बिहारमध्ये 26 जणांचा मृत्यू, राज्यातही अनेक भागात थंडीचा कडाका, नाशिकमध्ये पारा 8 अंशांवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. विविध क्षेत्रांमध्ये प्रथमच पाऊल टाकत त्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशातल्या 113 महिलांना केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे फर्स्ट लेडी पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. त्यात देशात पहिली सॅनिटरी नॅपकिन बँक सुरू करणाऱ्या आमदार डॉ भारती लव्हेकर यांच्यासह 15 महिलांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवरचा हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल डॉ लव्हेकर यांच्याशी खास चर्चा करण्यासाठी आज रात्री 9:30 बातम्यांमध्ये त्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.